नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आपण हळीचे मोदक बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, मी हे 100 ग्रॅम हळीव घेतलेलं आहे, 50 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम किसलेला गूळ, 100 ग्रॅम किसलेलं खोबरं, 30 ग्रॅम काजू आणि बदाम, वेलचीपूड, चिमूटभर मीठ आणि गार्निशसाठी काजू आणि पिस्ता। आपण आता सुरुवातीला हळू भाजून घेऊ। हळू भाजून झाले, त्याचा चटचट आवाज येतो आहे। एक सारखं असं हलवत राहायचं, त्यामुळे एक सारखं ते भाजलं जातं, त्याचा असा आवाज येतो। आपण त्याला काढून घेऊ। आपण आता खोबरं भाजून घेऊ, त्याच्याबरोबर काजू आणि बदामही भाजून घेऊ। खोबरं आता भाजून झाले, त्याचा खमंग वास सुटला आहे। खोबरं, काजू, बदाम भाजून झाले, आपण हे काढून घेऊ। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आता शेंगदाणे भाजून झाले, त्याचा असा चटचट आवाज येतो। आपण यांना आता काढून घेऊ। आपण सुरुवातीला हळू मिक्सरला फिरून हळूची पावडर करून घेतली। आपण आता शेंगदाणे, काजू, बदाम, खोबरं हे मिक्सरला वाटून घेऊ। हे मिक्सरला मी अशा प्रकारे वाटून घेतलं आहे। आपण आता हे काढून घेऊ। आपण आता गूळ मिक्सरला फिरून घेऊ। हा किसलेला गूळ आहे, गूळ मी मिक्सरला असं वाटून घेतलंय। आपण आता हे मिक्स करून घेऊ। आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। आता हे सगळं मी मिक्स केलंय। आता त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकू। ही साखरेमध्ये मी वाटून घेतली वेलची। ड्रायफ्रूट टाकू, काजू आणि पिस्ता, गार्निशसाठी चिमूटभर मीठ टाकू। आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ। आपण आता या साच्यामध्ये भरून छोटे छोटे मोदक करू। चांगल्या प्रकारे आपण प्रेस करू। हे झटपट तयार होतात मोदक। हळूचे मोदक छोटे छोटे छान वाटतात। हे आपले मोदक तयार आहेत, यामुळे आपली इम्युनिटी वाढण्यास मदत होते। आपण अशाच प्रकारे सगळे मोदक तयार करून घेऊ। हळूचे मोदक तयार आहेत। हे मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे। हळूमुळे आपल्याला कंबर दुखीवर, जॉईंट पेनवर ह्याचा फार उपयोग होतो। आय होप की तुम्ही या गणेश चतुर्थीला नक्की बनवाल। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हॅव अ नाईस डे। थँक्यू।